फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे परफेक्ट हलवाई स्टाईल जिलेबी, बाहेरून क्रिस्पी आणि आतून तितकीच ज्युसी. तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे, त्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरने छान क्रिस्पी अशी आपली जिलेबी तयार होते. त्यानंतर अगदी चिमूटभर ऑरेंज फूड कलर, ऑरेंजऐवजी तुम्ही येलोही फूड कलर यूज करू शकता. त्यानंतर 3 चमचे दही आणि 1/2 छोटा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोड्याऐवजी बेकिंग पावडरही यूज करू शकता. हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता थोडं पाणी ॲड करून याचं मी मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेणार आहे आणि पूर्ण गुठळ्या आपल्याला यातल्या मोडून घ्यायच्या आहे. एकही गुठळी राहता कामा नये, जेणेकरून ते पाइपिंग बॅगमधून किंवा तुम्ही ज्यातून जिलेबी पाडाल त्यात अडकेल. अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून घेतले. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पोरिंग कन्सिस्टन्सी आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. हे 10 मिनिटासाठी मी रेस्टला ठेवते. आता पाक करून घेते. त्यासाठी 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी. गॅसची फ्लेम मी सुरुवातीला हाय ठेवली आहे, साखर वितळेपर्यंत. साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. ही जिलेबी खूप ज्युसी होते आणि बाहेरून तितकीच क्रंची असते आणि लॉकडाऊनमध्ये करायला परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता साखर छान विरघळली गेली आहे. आता यात मी अगदी चिमूटभर ऑरेंज फूड कलर टाकते, जेणेकरून आपल्या पाकालाही छान ऑरेंज कलर येईल. आणि 2 वेलदोडे किंवा वेलची कुटून घेतलेली आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम लो करून 4 ते 5 मिनिटासाठी हे शिजवून घेते, एकतारी पाक होईपर्यंत. तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर छान आपला पाक तयार झालेला आहे एकतारी. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि आपल्या पाकाचं क्रिस्टलायझेशन नको व्हायला त्यासाठी मी इथे 1/2 लिंबू यात पिळून घालते, जेणेकरून पाकाचं क्रिस्टलायझेशन होणार नाही किंवा स्फटिकीकरण होणार नाही. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं छान बॅटर सेट झालं आहे. आता एक मी प्लॅस्टिकची अशा प्रकारची पिशवी घेतली आहे, जी आपण त्यात किराणा वगैरे आणतो तशी ही पिशवी घेतली मी. तुमच्याकडे सॉस बॉटल असेल तुम्ही त्यातही करू शकता. हे सर्व बॅटर मी ह्या पिशवीत ओतून घेते. आणि अगदी छोटासा एक कट करून घेतला आहे. आता आपण हे जिलेबी तळायला घेणार आहोत. सुरुवातीला मी थोडंसं टाकून बघितलं होतं तेल गरम झालं आहे की नाही. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही जिलेबी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. अशा प्रकारे मी या जिलेबी पाडून घेते. तुम्ही बघू शकता परफेक्ट असा गोल आकार आलेला आहे. साधारण ते 4 ते 5 मिनिटं लागतात आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायला. एकदम कुरकुरीत अशी ही जिलेबी आपल्याला तळायची आहे, काढायची घाई करायची नाही आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट करू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. अशा प्रकारे मी इतरही जिलेबी तयार करून घेते. साधारण 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी अशा आपल्या जिलेबी झालेल्या आहेत आणि त्यांना छान कलरही आलेला आहे. आता मी हे काढून घेते आणि पाकात घालणार आहे लगेचच. मी ह्या जिलेबी पाकात घातल्या आहे. 3 ते 4 मिनिटासाठी आपण ह्या जिलेबी पाकात छान मुरवत ठेवणार आहोत आणि लगेच आपल्याला मग 3 ते 4 मिनिटानंतर ह्या जिलेबी काढून घ्यायची आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे आपली जिलेबी तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, घरी रहा, स्वस्थ रहा.